मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रणित राज्यातल्या महायुती सरकारनं राज्यातले अनेक उद्योग आणि प्रकल्प गुजरातकडे डिपोर्ट केले आहेत. त्यांचा सविस्तर डिपोर्ट कार्ड आमच्याकडे तयार आहे अशा शब्दात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी महायुतीच्या रिपोर्ट कार्डला प्रत्युत्तर दिलं. विधानसभा आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारनं गेल्या 2.5 वर्षांच्या विकासकामाचा लेखाजोखा मांडणारं रिपोर्ट कार्ड प्रकाशित केलं त्यावरून आदित्य ठाकरे यांनी महायुतीवर निशाणा साधला. जनतेला 50 रुपयांची सूट दिली तर अदानींना 50,000 कोटींचा फायदा करून दिला जातो असा आरोप करत मुंबईतल्या अनेक भागातला एकूण 1,081 एकर भूखंड अदानी समूहाला दिले जात असल्याचंही ते म्हणाले. धारावीतील 1.5 लाख कुटुंब प्रस्तावित पुनर्वसन प्रकल्पात घरं मिळण्यासाठी अपात्र ठरणार असल्याचा दावाही त्यांनी केला. लाडकी बहीण योजनेला विरोध नसल्याचं स्पष्टीकरण देत उलट महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आल्यास या योजनेची वाढीव रक्कम देऊ असा दावा करत बहिणींना सुरक्षित वातावरणही देऊ असं ठाकरे यावेळी म्हणाले. महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात रोजगार निर्मितीसाठी ठोस तरतूद असणार आहे असंही त्यांनी सांगितलं.